मुंबईतील वडाळा येथून 18 मे रोजी एक 48 वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत मूळ गावी मौजे पाभरे येथे आली होती। पाभरे येथे या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबाला शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते, परंतु लक्षणे आढळून आल्यानंतर पुढील तपासणी व उपचारासाठी या रुग्णाला अलिबाग येथे पाठवण्यात आले। तेथे त्यांचे स्वॅब घेऊन ते कोविड-19 तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे। याआधी मसळा नगर पंचायत हद्दीतील दुर्गवाडी येथे एका मृत व्यक्तीचा अहवाल कोविड-19 पॉझिटिव्ह आला होता। त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना अलिबाग येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते। त्यापैकी एका 14 वर्षीय मुलीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे, तर इतर 3 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती मसळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर काटे यांनी दिली आहे।